नमस्कार मित्रांनो विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डायबिटीज म्हणजेच मधुमेह हल्ली घराघरामध्ये याचे पेशंट वाढू लागले आहेत अगदी तरुणांपासून डायबिटीज व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याचे कारणही तसेच आहेत बऱ्याचदा अनुवंशिकता लठ्ठपणा खाण्यापिण्याच्या अयोग्य पद्धती किंवा आपल्या शरीरामध्ये जे ग्लुकोज किंवा इन्शुलिन असतं त्याच्या कार्यामध्ये होणारा बिघाड देखील डायबिटीज होण्यास कारणीभूत ठरत असतो आज या व्हिडिओमध्ये हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय याचं सेवन केल्यानंतर तुमच्या डायबिटीज म्हणजेच रक्तामध्ये जे साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे शुगर नॉर्मल करण्यासाठी हा उपाय खूपच महत्त्वाचा आहे तर मित्रांनो हा उपाय कसा कधी केव्हा करायचा जाणून घेऊयात मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे आंब्याची पानं मित्रांनो आंब्याची ताजी पानं ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी खूपच फायदेशीर असतात असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे कारण यामध्ये असलेलं टॅनिन इन्शुलिनचं प्रोडक्शन वाढवतं आणि त्यामुळे ग्लुकोज वाढत नाही आंब्याच्या पानातील हायपोग्लायसमिक प्रभावामुळे ब्लड शुगरची पातळी कमी म्हणजेच नॉर्मल होण्यास आपल्याला मदत होत असते तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंब्याच्या मध्यम वयाची दोन पानं देठासकट अशा पद्धतीने लागणार आहेत तर मित्रांनो आपण करायचं काय बघा एक एकदा वापरण्यासाठी साधारण एक, एक ग्लास पाणी एका पातेलीमध्ये घ्यायचं आहे पिण्याचं पाणी अशा पद्धतीने पाणी घेतल्यानंतर मित्रांनो आपली जी आंब्याची पानं आहेत ती आपण कात्रीच्या सहाय्याने बारीक बारीक त्याचे तुकडे करायचे आहेत अशा पद्धतीने देट देखील आपल्याला टाकून द्यायचा नाही येतो अशाच पद्धतीने आपल्याला वापरायचा आहे मित्रांनो ही जी पानं आहेत ही पातेलीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला गॅसच्या मंद आचेवर साधारण दहा ते पंधरा मिनटं चांगलं खडखडून उकळून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी साधारण पाऊन ग्लास राहत नाही तोपर्यंत आपल्याला हे उकळायचं आहे उकळून घेतल्यानंतर गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे मित्रांनो आपलं डायबिटीज कंट्रोल करण्याचा ज्यूस किंवा काढा तयार झालेला आहे बघा अशा पद्धतीने मित्रांनो आता हा वापर याचा वापर कसा करायचा ते पाहूयात मित्रांनो याचा वापर तुम्ही सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी कोमट असताना घोटघोट करायचा आहे किंवा मग आंब्याची पानं सकाळी उठल्यानंतर चावून खाल्ल्याने देखील तुम्ही आंब्याच्या पानांचा वापर करू शकतात किंवा मग मित्रांनो आंब्याची पानं सुकवून ठेवून त्यांची पावडर तयार करून एक चम्मच पावडर कोमट पाण्यामध्ये सकाळी उठल्यानंतर देखील तुम्ही वापरू शकतात या तीनही पद्धतीमध्ये जो तुम्हाला इफेक्टिव्ह वाटेल तो उपाय तुम्ही करू शकतात मित्रांनो हा उपाय इतका इफेक्टिव्ह आहे की साधारण आठ ते दहा दिवसामध्ये तुमची शुगर लेवल जी आहे ती कंट्रोल होण्यास सुरुवात होईल आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल तर मित्रांनो बघा छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल मित्रांनो आता ही माहिती आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नियमित सर्वात आधी पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद